नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे फेसबुक आणि युट्यूब चॅनल. माझ्यासोबत लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार धीरज भैया देशमुख आहेत. आपण त्यांच्यासोबत डिस्कशन करणार आहोत. सर, आज निळकंठेश्वराच्या परिसरामध्ये 1000 वृक्षांची लागवड केलेली आहे आणि ह्याचं औचित्य होतं आजचा श्रावण सोमवारचा पहिला दिवस. तर काय सांगाल आणि कशा प्रकारे शुभेच्छा द्याल त्यांना? सर्वप्रथम मी निळकंठेश्वर देवस्थानाच्या ट्रस्टच्या सगळ्या सदस्यांचं खरं तर आभार व्यक्त करतो की पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने आपल्या भागामध्ये वृक्ष लागवड व्हावी आणि त्यासाठी या सर्व तरुण मंडळीने 1000 वृक्ष लागवडीचा आज जो मोहीम हातात घेतलेली आहे त्या मोहिमेला मी शुभेच्छाही देतो. श्रावण महिन्याच्या सर्वच भाविकांना अतिशय चांगल्या शुभेच्छा देतो. वरुण राजाची कृपा आपल्या भागामध्ये अशीच कायम राहावी आणि पुरेसा पाऊस आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचा पाऊस आपल्या परिसरात पडावा आणि येणाऱ्या त्यांच्या नवीन वर्षाला चांगली सुरुवात व्हावी या शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर हे होते लातूरचे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज भैया देशमुख. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. खरं म्हणजे लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये एक मोठी वृक्ष चळवळ सध्या काम करत आहे. तर त्याला प्रशासनाचं सरकारचं कशाप्रकारे सहकार्य लाभू शकतं हे आपल्याला या माध्यमातून दिसतंय. कारण आत्ताच 28000 वृक्षांची लागवड लातूरच्या या मांजरापट्ट्यामध्ये झालेली आहे आणि त्यानंतर आत्ता 1000 वृक्षांची लागवड आजच्या या दिवशी निळकंठेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये निळकंठ भोसा असलेल्या ह्या गावामध्ये झालेली आहे. ही खरंच एक आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. कॅमेरामॅन आदित्यसह मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी निळकंठ.